विशाल अग्रवाल याच्या महाबळेश्वर मधील रिसॉर्टवर आता प्रशासनानं हातोडा टाकल्याचं सध्या समोर येत आहे. महाबळेश्वर मधील पीजी रिसॉर्टवर ही कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात रिसॉर्टवर हातोडा टाकण्यात आलाय. आपण त्या संदर्भातली ही दृश्य सुद्धा पाहू शकतो. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल हे पोलिसांच्या कोठडीत आहेत आणि जे हे महाबळेश्वर मधील रिसॉर्ट आहे ते अनधिकृत जागेवर त्याचं बांधकाम झालं अशी माहिती खरं तर मिळालेली होती आणि प्रशासनानं ही मोठी कारवाई केली आहे. आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साई सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. साई, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, महाबळेश्वर मधील पीजी रिसॉर्टवर ही मोठी कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. नक्कीच गौरी, पुणे अपघात प्रकरणी अपघातातील मुख्य आरोपी असलेले विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांचं महाबळेश्वर मधील जे एमपीजी रिसॉर्ट आहे ते प्रशासनाने आपल्या पुढारी न्यूजच्या बातमीनंतर सील केलेलं होतं. त्यामधील बार देखील सील करण्यात आलेला होता आणि आता सकाळपासूनच जिल्हा प्रशासनाने या रिसॉर्ट मधील असणारे अनधिकृत टेंट जे की शासकीय जागेवर बांधण्यात आलेले होते त्या टेंटवर देखील आता जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात येत आहे, पाडण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात येत आहे आणि संपूर्ण या पार्श्वभूमीवर बघायचं झालं तर या टेंटची किंमत देखील 25 ते 30 लाख रुपये एका टेंटची किंमत आहे. जवळपास 8 टेंट या रिसॉर्टमध्ये होते. गुप्त पद्धतीने अतिशय गुप्त पद्धतीने ही मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येत आहे. नक्कीच साई, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल हा सध्या पोलिसांच्या अटकेत असल्याचं समजतंय आणि महाबळेश्वरमधील रिसॉर्टवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतोय. तर महाबळेश्वरमधील एमपीजी रिसॉर्टवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. Thank you.